नंतर पुढे जवळ आपण औरंगाबादला काल आयवर्षी चांगला पाऊस झाला त्यामुळे औरंगाबादमधला कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना तर अनेक अपेक्षा होत्या पण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आणि शेतांना अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय पावसाळा संपत आला तरीही शेतातलं पावसाचं पाणी जमिनीत जिरलं नाही आणि त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे कमरेवर येणारं कपाशीचं झाड गुडघ्यापर्यंतही पोचू शकले नाहीये एका झाडाला सत्तर ते शंभर कपाशीची बोंड येण्याची अपेक्षा होती पण पाच ते आठ बोंडांपर्यंतच झाडं वाढली आहेत अतिपावसामुळे केवळ पिकांची वाढ होऊ पण कसं करून कापूस उत्पादन झालंय पण शासनाच्या वतीनं अजूनही खरेदी सुरू झालेली नाही आणि त्यामुळे शेतकरी त्रासलेले आहेत कपाशीला द्यावा अशी मागणी औरंगाबादचेही शेतकरी करतात कापूस उत्पादक म्हणून तुम्ही काय म्हणणार कारण की कपाशी लावल्यापासून की जे पास सुरुवात झाला की सर कि समजा वा आपण वाढू लागलो कपाशी समजा फवारणी मारू लागलो ते फवारणीचा बी काही उपयोग होईना सॉरी कपाशी कपाशीवरली फवारणी धुवून चालली कारण की आपण आपल्याला वाटतं बा दुसरी फवारणी आपण औषध आणलं की कपाशी हिरवी होईल तरी ती कपाशी काही समजा जोमाना जरी औषध मारला आपण भरपूर प्रयत्नाने तरी काय भरपूर त्याचं ते होऊ नाही लागलं समजा फायदा होऊ नाही लागला काय म्हणणार बाबा तुम्ही अनेक वर्षापासून शेती करतात या वर्षीचा जो कापूस आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणता आम्ही अनेक वर्ष पण शेती करतो साहेब पण परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळं यावर्षी अत्यंत शेतकऱ्याचं आमचं नुकसान झालेलं आहे उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही एकरी कमीत कमी एका एकाला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आणि यावर्षी एकरी क पंधरा ते वीस हजार बी निघू शकत नाही एकरी असं अतिवृष्टीमुळं अत्यंत शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे माझा शासनाला एकच प्रश्न आहे की आपण म्हणतो भारत हा शेतीप्रधान देश आहे परंतु शेतकऱ्यांच्या काय हाल आहेत हे सर्वांनाच माहिती आहे हे फक्त शेतकरीच जाणू शकतो बाकी कोणाला माहीत नाही आता जसं की कोणतंही काही करायचं म्हटल्यानंतर तर मार्गदर्शन वगैरे घेतलं जात आहे मग शेतीसाठी का बरं शासन निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे सांगायचं मत एवढंच आहे माझं की आपण सपोज एक एकराला एक एकरासाठी किती एक खर्च करतोय पंधरा ते वीस हजार खर्च करतोय आपलं उत्पन्न किती निघतंय त्यातून आता जसं तुम्ही बघताय पाठीमागे कापूस वगैरे हो लावलेला आहे आता त्यामध्ये उत्पन्न वगैरे किती निघतंय दोन ते तीन क्विंटल कापूस निघणार आहे आता दोन ते तीन क्विंटलचे पैसे किती होतात आणि आपण खर्च केलेले पैसे किती आहेत याचा हिशोब सह शासनाला लगेच कळतोय परंतु शासन तरी सुद्धा मनावर घेत नाही आम्ही भाव द्यावा आता तुम्ही काय म्हणणार आहे कापूस शेतकऱ्याबाबत तर कापूस शेतकऱ्याबाबत बोलायचं ठरलं तर आजच्या सध्याच्या काळात त्याला शब्दच नाही असं गंभीर संकट जे म्हणतात ते आलेलं आहे त्या गंभीरता आपण एखादी फक्त दोन या तीन क्विंटल होईल आता जे आलेलं आहे आता सुद्धा आबाळ आलेलं आहे स खालच्या जे आहे ते सडताय जो कापूस वेचायचा आहे मला त्याला सुद्धा लेबर देणार वेचायला तयार नाही कारण वीस रुपये किलो आहे म्हणते आणि माझा कापूसच चालला तीस रुपये किलो आणि मग बाकीचा खर्च करणार कसा हा वर्ष चांगला असेल कापूस उत्पादन चांगलं होईल अशी आशा अपेक्षा बाळगली होती मात्र मुसळधार पावसाने या वर्षी आलेला जास्त पावसाने हा स्वप्न पूर्ण भंग केलेला आहे आता तरी शासनाने लवकर कापूसची खरेदी सुरू करावी अन्यथा आत्महत्येशिवाय आमच्या समोर पर्याय नाही असं शेतकरी म्हणत आहेत दर